नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. काय भी करा पण सोडव माझ्या दौऱ्याला. अरे तुम्हा लोकांना वाचवायचं मी काय कॉन्ट्रॅक्ट घेतली की काय? काय केलं त्यानं? चोरी केली वापस होणारची. 5,000 खर्च आहे. काय भी करा पण सोडव चावलेला. सोडवाय खरंय, पैशाचं काय करायचं? पहिलीच रक्कम अजून त्यानं फेडली नाही, त्यात त्याला पुन्हा अजून पैसे देऊ? जुर्मे तू कशाला एवढं जीवाला लावून? त्याचं नशीब त्याच्या पास मर दे. काय विकर पण सोडवू त्याला. सोडवा ना जुर्मे, तुझ्या शब्दा खातर वाटेल ते करी, पण एक लक्षात ठेव, पैसे फेडले नाहीस तर माझ्याकडे गहाण राहावं लागेल. जी राईट राईट राईट. जा सोडवून आणतो मी त्याला. आई भवानी. जयसिंग पाटलांच्या मेहरबानीमुळे सुटलाय, कळलं का? ही शेवटची वेळ, पुढच्या वेळेला ते पण काय सांगणार नाहीत आणि मी पण कुणाचं काय ऐकणार नाही, कळलं? जी बरं साहेब, येऊ का आम्ही आता? काय रे फार घाई झाली बरं भाडखाओ. कसली हट्ट्यांची चिवट असतात लोक, ही मायला मारानं जनावर घाबरतात पण ही माणसं नाही घाबरत. गोळ्या घाला किती ना, एवढं सोपं आहे का ते गोळ्या घाला? एकीकडं कायदा आणि दुसरीकडं आम्हाला स्वतःचा जीव वाचवायचा असतो. त्यातून पालावरची माणसं म्हणजे एकदम खतरनाक. 10-10 पोलिसांच्या हाताला लागत नाहीत आणि लागली तरी पोलिसांना घाबरत बी नाहीत. त्यातून बड्या बड्या धेंडांचा दबाव. एक मिनिट. हॅलो, हा पाटील साहेब, सोडलं सोडलं, तुमच्या चावल्याला सोडलं आत्ताच. तुम्ही होतात म्हणून मी वाचलो, नाही तर अवघड होतो मला. 5,000 खर्च करावे लागले. चवल्या मदत विसरणार नाहीस ना? मदत जर का हुकली तर सुरमीला माझ्याकडे आणून पोच करावं लागेल. काय कळलं ना? लाले काय पण म्हणा पण पहिल्यासारखी दारू नाही राहिली. हे गप ढोस दारू. अरे लगेच झाल्यापासून माझ्या पोरीला सुख नाही. जिथं जाईल तिथं मार खाईल असा नवरा काही कामाचा आहे? तुम्ही मला काय म्हणायचं काय तुम्हाला? 10,000 इकली जुर्मीला, त्याचा पैसा परत करीन, दुसरीकडे मुतूर लावीन, 15,000 कोणी भी द्याचर मला. ए म्हातारिया, पैशासाठी कोणासंग भी झोपू नको परीला. ए गप बापा मोर बोलू नका. ए माझ्या मोर तू भी बोलू नको. गप मन खायचा आता. ए बंदुके कशी आपला दारूची सव? अरे गुळाचा भाव वाढला तरी आपल्या दारूची चव काय बदललेली नाही. हे बंदुके काय ही पोरगी कोणाची? नाट माझी. होय 15,000 मोजतो इकतो का मला? मी नाही लागीन करणार तुझ्या बर. अरे 20,000 सौदा करून गेलाय जुगारे. अरे 1,000 जास्त घे. काय करायच? आई बापाला बोलवा आणि फोडून टाका सुपारी. म्हातारा नवरा कशा पाय करती ग?
पैसा मस्त पैसा फुकट नाही मागित किंमत बोल बोल सुपारी फोड किती 5,000 7,000 बोल जास्त बोलायचं नाही सांगून ठेवतो हित्त काढून टाके अरे हाय म्हणून रुबाब जावतोय हित्त काढून टाके तुला तू गप्प दादा तुला हात जोडतो मी म्हातारा झालो असलो ना तरी बी अजून रग अंगात ए जुर्मे करते का लगीन माझ्या संग मारती तुला मी लग्नात गेलतो भीक मागाया लय काय काय होत लाडू जिलबी एवढंच दिलं मला माझ्या पोराने भीक मागून आणलं ह्याला पुकटचं पाहिजे लाजण्या वाटत काय झालं काय झालं अगं माझ्या लेकरांना भीक मागून आणलेलं खाता यायत बसून मुडदा काय रे जा बाबा जा चल चल रे पोरा चल कशाला मी काय बंगला नांदले जोरमे सरकारचा लय जीव बघ तुझ्या मला म्हणले जोरमे लावून आतानाच काम नको करू देऊ सावलीत माझ्या घरात काम करायला लाव मग तू काय म्हणला पाठवतो तिला तुझ्याकडे तुला लाज अपुर काय नाही बघ मला पाटलाला एक शिल्ला तेव्हा होईल तुझं समाधान तसं नाही ग तुला असं उन्हा पावसाचं काम करताना बघून जीव तुटतो माझा मला काय हौस हवे तिकडे पाठवायची तुला पाटलाला ऐकशील ना परतच नाही यायची ऐक ना उद्यापासून मी खाणीवर कामाला जातो त्याचे जास्त पैसे मिळतील मग समजा कर्ज फेडू नको आपण अरे फाटली का तुझी अरे हसतो काय चल उठ कामाला लाग अरे पाला वर्षाचं काम नाही चोऱ्या माऱ्या करून जगणार तुम्ही लोक तुमच्या ज्यानं काम कशी होती यार चल उठ कामाला लाग फोड फुटलं की हाताला घट्ट पडत्याल मग जोरात काम करायचं काय काळजी नाही काय नाही माझ्यासाठी करतो नाही एवढं काम त्याच्यामध्ये माझा बी थोडस फायदा आहे की नाही कसा आज बऱ्याच दिवसाने वाड्यावर येणं केलं म्हणायचं काय तुला माझी आठवण येते की नाही मग इथं आलो असतो का मला इथे एकाकी वाटत म्हणत नको माझी अडचण होईल तुम्हाला डोगा फिरवू नको हा आता चिडायला काय झालं मी काय वाईट बोलले मला ना तुमच्याशी कचा कचा भांडाव असं वाटत कधीतरी वाड्यावर येता तेही बंद व्हायचं आलेच
आता बोला देवीची वाणी ऐका जो कुणी पैसा पाणी देणार नाही कर्ज बुडवाल सबूत खोटा करल अशा सगळ्या लोकांचा दिव्याई सत्यानाश केल्याशिवाय राहणार नाही बाईला जरी पडले होते म्हणून कर्ज घेतलं होत आता फेडायचं नाव घेत नाही खाली मुंडी पाता धुंदी चावल्या येतो चावल्या 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 मोर ये मोर देवी काय म्हणते ते खरं आहे का कुणाचं पैसा फेडायचं राहिल्या सांग देवीला जोवर हा पैसा फेडत नाही तोवर वस्तीतल्या पुरी गारवर राहणार नाही बघता बघता रोगराई होईल पोलीस पाठेचा त्रास होईल चावल्या अरे काय म्हणती या देवी देवी पाटील सरकारकडून कर्ज घेतलं होत ते मी समज फेडीन असा सगळ्यांसमोर सबूत देतोय आता जोडीनं पाया पडा देवीच्या आणि सबूत द्या देवीला माफ कर माफ कर भवानी आईचं नावानं भवानी आईचं नावानं